तुळजापुरात पुजारी बांधवांना बसस्थानकामध्ये खोली असावी या मागणीसाठी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सचिन रोजकरी युवक नेते विनोद गंगणे आणि इतर सर्व पुजारी बांधव उपस्थित होते ही मागणी पुजारी बांधवांसाठी अत्यंत गरजेची आहे पर वंशपरंपरागत पद्धतीने येथे पुजारी व्यवसाय केला जातो आणि देवीचे भक्त ज्या वेळेस बसस्थानकावर बसने तुळजापुरात उतरतात तेव्हा त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी येथील स्थानिक पुजारी बांधव बसस्थानकावर आलेले असतात या पुजारी व्यवसायाच्या निमित्ताने बस स्थानकामध्ये पुजारी बांधवांना खोली अत्यावश्यक आहे या मागणीचा आपण गांभीर्याने विचार करावा अशी या निवेदनामध्ये मागणी करण्यात आलेली आहे तुळजापूर बसस्थानकाचे काम नव्याने सुरू आहे जुने बसस्थानकाचे काम आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्याने नव्या बसस्थानकाची उभारणी होत असताना पुजारी वर्गाकडून ही मागणी करण्यात आलेली आहे न्यूज मराठवाड्यासाठी तुळजापूर मागील दोन दिवसापासून आमदार जगजित सिंह पाटील तुळजापूर शहरामध्ये वेगवेगळ्या विकास कामांचे भूमिपूजन करीत आहेत या यात्रेच्या निमित्ताने महिलांच्या स्वच्छताग्रहाच्या प्रश्नासाठी त्यांनी लक्ष घातलं आणि येथील माजी नगरसेवक युवक नेते विनोद गंगने यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची जागा महिला स्वच्छतागृहाला दिली आणि याच कामाचं भूमिपूजन आमदार महोदयांनी केलं याशिवाय नऊ नौ मतदारांची नोंदणी करण्यासाठी पेट्रोल पंप छत्रपती शिवाजी महाराज चौक याच्या बाजूला एका सेंटरचं उद्घाटन आमदारांच्या हस्ते करण्यात आलं न्यूज मराठवाडा